डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील निवडणूक बंदी जी आहे ती आता उठवण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग यामुळे आता सुखकर आणि मोकळा झालाय. अमेरिकेतील कॅपिटल हिल हिंसाचारा प्रकरणात ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. याबाबत अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून. शिवाजी, डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठा हा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे, नेमकं काय प्रकार आहे? डोनाल्ड ट्रम्प यांना उच्च न्यायालयाने निवडणूक लढण्यापासून रोखलं होतं. अमेरिकन संसदेच्या जे संविधान आहे त्यानुसार 14व्या संशोधनानुसार देशाविरुद्ध बंड केल्याचं कारण देत त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखण्यात आलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय पलटलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की हा राज्य सरकारचा अधिकार नाही. 14व्या संशोधना संदर्भातील सेक्शन 3 म्हणजे कलम 3 वरती निर्णय देण्याचा अधिकार देशातील कोणत्याही न्यायालयांनी हा संसदेला आहे, इथल्या काँग्रेसला आहे. त्यामुळं हा निर्णय चुकीचा आहे. थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प आता पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी तयार झाले. तसं जर पाहिलं तर त्यांनी जो पहिला टप्पा आहे आणि त्यांच्याच पक्षातील ज्या प्रतिद्वंदी आहेत त्यांना त्यांनी हरवलेलं आहे निकी हेली यांना, आणि आता ते दुसऱ्या टप्प्यासाठी तयार झालेलं आहे. थोडक्यात त्यांची आता उमेदवारी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं ही निश्चित मानली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पहिलं चरण म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो या ठिकाणी सुरू झाला, त्याला सुपर ट्यूजडे असं म्हटलं जातं. आणि त्यानुसार आता डोनाल्ड ट्रम्प हे जे आहेत ते निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि त्यांच्या जी जवळची सगळ्यात प्रतिस्पर्धी होती त्यांच्याच पक्षाची निकी हेली त्यांना हरवून आता ते या सुपर ट्यूजडे मध्ये पोहोचत आहे. बर, अधिक अपडेट घेत राहू शिवाजी. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.